लॉग इन करा तक डॉट इनवर एक हसतमुख आणि एक देशमुख साहेब म्हणजे महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे मला आठवतं मी सोलापूरला गेलो होतो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि गव्हर्नमेंट प्रोटोकॉलप्रमाणे साधारणतः भूतकालात गेलेल्या लोकांना प्रोटोकॉलमध्ये प्रोटोकॉल नसतं मी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्यामध्ये आणि देवेंद्रमध्ये खुर्ची रिकामी ठेवा त्याच्यात सुशील कुमार शिंदेसाहेब बसतील आणि आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक त्यांना तुम्ही निमंत्रण द्या आणि या कार्यक्रमाला घेऊन या ते आमच्या महाराष्ट्राचे असे नेते आहेत की पक्ष आणि राजकारण आणि प्रोटोकॉल याच्या पलीकडले आहेत शिंदेसाहेब <laughs> म्हणजे महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे एक उमद व्यक्तिमत्व आहे राजकारणात राहून देखील हसतमुख आणि त्याच्यावेळी एक होतं ते मला वाटतं एक हसतमुख आणि एक देशमुख असं <laughs> अशी काहीतरी कविता होती पुन्हा आहे परंतु शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा राजकारणामध्ये एक सांस्कृतिक वारसा जोपासला पक्षाचा अभिनिवेश न ठेवता त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका वाटवली मला आठवतं मी नागपूरच्या शंकरनगर चौकामध्ये सुशीलकुमार शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं आणि सावरकरांवर देखील अतिशय सुंदर आणि मार्मिक विश्लेषण शिंदे साहेबांनी आपल्या त्या भाषणात केलं तर मी कधी विसरलो नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या एकंदर या राजकारणामधलं अतिशय हवव असं वाटणारं आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे ज्यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत मला आठवतं मी सोलापूरला गेलो होतो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि गव्हर्नमेंट प्रोटोकॉलप्रमाणे साधारणतः भूतकालात गेलेल्या लोकांना प्रोटोकॉलमध्ये नसतं मी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्यामध्ये आणि देवेंद्रमध्ये खुर्ची रिकामी ठेवा त्याच्यात सुशीलकुमार शिंदेसाहेब बसतील आणि आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक त्यांना तुम्ही निमंत्रण द्या आणि या कार्यक्रमाला घेऊन या ते आमच्या महाराष्ट्राचे असे नेते आहेत की पक्ष आणि राजकारण आणि प्रोटोकॉल याच्या पलीकडले आहेत आणि मला आनंद आहे त्या कार्यक्रमाला आले आणि आम्ही त्यांना मी बरोबर माझ्या आणि मुख्यमंत्र्याच्या मध्ये बसून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला हा दाखवण्याकरता नाही गेला कारण मी पण एवढाच फटकाळा एखादा नसेल तर त्याला समोर बोलण्याला काही मला संकोचही होत नाही आणि पत्रकार मंडळीची फारशी चिंताही कधी करत नाही त्याच्यामुळे मी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने जे काय अनुभव त्यांचा आला त्या अनुभवातून त्यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान व्यक्त केला आज शिंदेसाहेब तुम्ही ऐंशी वर्षाचे झालात खरं म्हणजे आत्ताच मी बाबासाहेब पुरंदरांचाही सत्कार केला आज तुम्ही काळजी करू नका तुमचं व्यक्तिमत्व तारुण्य आता तारुण्य ऐंशी वर्षाच्या माणसाला तारुण्य कसं म्हणावं असं तुम्ही कदाचित म्हणाल पण ते मनाने अंतःकरणाने विचाराने आणि सगळ्याच दृष्टीने तरुणा आणि त्यामुळे मी अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटीन तुम्हाला सांगतो की तुम्ही शंभर वर्ष पूर्ण करणार आणि शंभराही वर्षी तुम्ही असत हसतमुख दिलखुलास भाषण करणार कारण ही देणगी जी तुम्हाला मिळालेली आहे तुमच्या जीवनात तुम्ही कुठून प्रवास केला आणि कुठे पोचलात हा महाराष्ट्र विसरणार नाही आणि त्यामुळे पक्ष जात पंत धर्म भाषेच्या सगळ्या भिंती तोडून तुम्ही लोकांच्या हृदयात स्थान ठेवला आहे पदं येतात आणि जातात पण हे स्थान असं फार कमी लोकांच्या नशिबी असतं आणि हा आदर सन्मान तुमच्याबद्दलचा सगळ्या महाराष्ट्राला आहे देशालाही आहे लॉग इन करा तक डॉट इनवर